कुणाला स्वबळाची खुमखुमी येते तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी येते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा मंडळासोबत मार्गदर्शन मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना गणेशोत्सव मंडळांसोबत असल्याची ग्वाही यावेळी उद्धव यांनी दिली. उत्सव समितीला त्यांनी यावेळी आश्वस्त केलंय. तसंच गणेशोत्सव इथे नाही तर पाकिस्तानात साजरा करायचा का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. लोकांना एक दिलासा मिळेल. नुसतं आपण बोलून गेलो पण त्यानिमित्ताने जागृती जर का झाली तर मला असं वाटतं ती जी परंपरा आहे लोकमान्यांना सुद्धा बरं वाटतं. अरे तेव्हा ते मच्छर होते ते आम्ही घालवले. आता हे राजकारणातले मच्छर सोड त्यांचा मी मित्रा करीन. आज दुष्काळाची परिस्थिती आहे किती जण त्याच्यावरती बोलतंय कोण. सगळ्यांना राजकारणामध्ये तरी कोणाला स्वबळाची कुमकुमी येते तरी कोणाला हे सरकार पडेल तरी त्याच्यावरती डोळे लावून बसलेले आहेत. पण सर्वसामान्यांचं काय होणार. माझा महाराष्ट्र आज तहानलेला आहे. त्या तहानलेल्या महाराष्ट्राबद्दल कोण बोलणार. कोणी राजकीय राजकारणी बोलाल त्याने. लेफ्ट जे रुग्ण आपलेच लोक आपले म्हणजे आपल्याच आपलीच धर्मीय लोक आपल्याच उत्सवांच्या विरुद्ध कोर्टामध्ये जातात. आणि प्रत्येक उत्सव म्हटल्यानंतर नेहमी जे काय करतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी असतंच. पण आजपर्यंत निदान माझ्या तरी माहितीमध्ये नाही की रस्त्यावरती चालताना मला अडचण येते कारण तिकडे नमाज पडला जातो म्हणून कोणतरी कादरवाई कोर्टामध्ये गेलेली आहे. नाही असं कोणी माझ्या पाहण्यात आलेलं नाही. पण आपलीच लोक आपल्याच विरुद्ध मग तो गणपती असेल नवरात्र असेल म्हणजे आपल्या याच्यामध्ये आवाजाचं ध्वनी प्रदूषण म्हणून कोर्टात जातात. पण भोंग्याचं ध्वनी प्रदूषण जे चालतं मशिदीवरचं ते यांना कधी ऐकत येत. आजच्या ह्या जिवंत राष्ट्राचं प्रतीक असलेला गणपती उत्सव जर मुर्दाडासारखा आपल्याला साजरा करायचा असेल तर मला असं वाटतं आपल्या लोकमान्यांचं नाव घेण्याची आपली पात्रता नाही आपली लायकी नाही. आणि आमचा उत्सव हा धनक्यातच साजरा होणार. हा मुर्दाडाचा उत्सव नाही जिवंत हिंदूंचा उत्सव आहे तो तसाच साजरा होणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.